लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील ड्रग्ज रॅकेट, अंमली पदार्थांचे सेवन, वाढती गुन्हेगारी, रोलेट, बिंगो, जुगाराचे अड्डे, पोलिसांची निष्क्रियता याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नाशिक शहरातून आज भव्य मोर्चा काढण्यात येतो आहे। मात्र ठाकरे गटाच्या आजच्या ड्रग्ज विरोधी मोर्चामध्ये विद्यार्थी सहभागी होणार नाही, यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने चक्क पत्रक काढलेलं आहे। मोर्चात विद्यार्थी सहभागी झाले तर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना इशारा दिलेला आहे। तर ठाकरे गटाने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मोर्चात हजेरी लावण्याचं आवाहन केलंय। नाशिक शहरात ड्रग्ज रॅकेट विरोधात खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज 11 वाजता मोर्चा निघालेला आहे। ठाकरे गटाच्या आजच्या ड्रग्ज विरोधी मोर्चात विद्यार्थी सहभागी होणार नाहीत याची दक्षता घ्या, नाहीतर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना इशारा देण्यात आला आहे। नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षक विभागाने हे पत्रक काढलेलं आहे। जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ विद्यालयातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना तसे निर्देश दिलेले आहेत। विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात येऊ नये अशा आशयाचे MIM पक्षाकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले होते, त्याच निवेदनाची दखल घेण्यात आलेली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।